आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रत्नागिरी सांगोला महामार्ग विकासकांच्या फायद्याचा शेतकरी वर्गास मारक, मार्गास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी खासदार राजू शेट्टी. रत्नागिरी सांगोला महामार्ग हा विकासकांच्या फायद्याचा असून शेतकरी वर्गास मारक आहे. खासगीकरणातून हा मार्ग तयार होत आहे. या मार्गास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी या विभागाचा खासदार या नात्याने सदैव उभे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. माजी सभापती राजेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मामा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली टोप, चोका, खेरले, मौजी वडगाव, नागाव, माले, शिये आदी गावातील शेतकरी शिष्टमंडळाशी चर्चा करताना खासदार राजू शेट्टी बोलत होते. चर्चेत शिष्टमंडळानं सांगितलं की या गावातील शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीतून 5 ते 10 किलोमीटर कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून जिरायती शेती बागायत बनवली आहे. मात्र प्रशासन या शेतीस जिरायतीच्या नावाखाली जमीन संपादित करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची रोजीरोटी हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. कोल्हापूर सांगली महामार्ग चौपदरीकरण झालेले असल्याने वास्तवात या मार्गाची गरजच नाही. नागाव, टोप, शिये या गावालगतच राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे या रत्नागिरी सांगोला मार्गामुळे बागायती शेती जिरायती शेतीच्या नावे कवडीमोल भावाने संपादन सुरू आहे. या परिसरातील सर्व शेतकरी या रस्त्यास विरोध करीत आहेत. यावेळी खासदार या नात्याने या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रियाशील राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार शेट्टी यांनी केले. यावेळी अशोक मुंडे, पोपट चौगुले, मुनीर जमादार, माजी सरपंच अभयसिंह पाटील, राजेंद्र पाटील, बी टी सावंत, भाऊसाहेब कोळी, रंगराव गायकवाड, रणजित पाटील, महावीर अलमाने, जलत पाटील, बाजीराव थोरवत, ॲडव्होकेट विजय चौगले, रावसाहेब चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हेरलेहून सूरज पाटील. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला कोल्हापूर शहराला असणारा बायपास टोप ते चोकात हा प्रामुख्यानं बागायती क्षेत्रातून जातो. हेरले असेल, नागाव असेल, माले असेल, चोकाक असेल, टोप असेल, या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं 5-5, 10-10 किलोमीटर अंतरावरून नदीतलं पाणी आणून जमिनी बागायत केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहिरी करून बोर मारून जमिनी बागायत केलेली आहे आणि आज एका फटक्यानिशी या शेतकऱ्यांच्या जमिनी आज जिरायती म्हणून महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जात आहेत किंवा तशा प्रकारच्या नोटिसा येत आहेत. याला शेतकरी